माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र तसेच माजी आमदार अभिजित अडसूळ यांना ईडीने सिटी बँक घोटाळा प्रकरणी समन्स बजावले होते। त्या समन्सनुसार अडसूळ पिता पुत्राला सोमवारी सकाळी 8:30 वाजता हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते। त्यातच सोमवारी सकाळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या कांदिवली येथील कार्यालयावर छापा टाकला। यानंतर अडसूळ यांची प्रकृती अचानक बिघडली असून त्यांना रुग्णवाहिकेतून गोरेगाव येथील लाईफलाईन मेडिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले। तिथे आनंदराव अडसूळ यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत। अडसूळ यांच्यावर आरोप असलेल्या सिटी बँक घोटाळा प्रकरणी बडनेराचे युवा स्वाभिमानचे आमदार रवी राणा यांनी तक्रार केली होती। या तक्रारीवरून कारवाई होत असल्याचं समजतंय। आज सुद्धा सिटी कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये चक्रा मारतात पण एक रुपया त्यांना मिळत नाही। अशा प्रकारची परिस्थिती आनंदराव अडसूळ जे माजी खासदार आहे शिवसेनेचे नेते आहे त्यांनी करून ठेवलेली आहे आणि मला असं वाटतं ईडीची कारवाई अत्यंत योग्य आहे। त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्या मराठी खातेदारांना न्याय मिळाला पाहिजे जे न्यायासाठी बिचारे धडपडत होते मागणी करत होते। आणि आज आर्थिक गुन्हे शाखेने फाईल बाजूला करून ठेवलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या प्रेशरमुळे। आज ईडीने निपक्ष चौकशी केली कारवाई केली त्याचं मी स्वागत करतो। शिवसेना नेते आनंद अडसूळांनी सिटी कोऑपरेटिव्ह बँक बुडवली। 94 कोटी छोट्या छोट्या गुंतवणूकदारांचे गेले कोट्यावधी रुपये अडसूळांच्या अकाउंट मध्ये आले। गुंतवणूकदारांसाठी उद्धव ठाकरेंनी काही कारवाई केली नाही। ईडीने अनेक समन्स पाठवले अडसूळ जात नाही। आज आता अटक करण्यात आली आहे। छोट्या गुंतवणूकदारांसाठी झालेल्या या कारवाईचं मी स्वागत करतोय। राज्यसभा पोटनिवडणूक